अरे पोलीस का वाढवत अरे कशात काय झाली गडबड काय झाली साईतवरून इनपुट आलेला आहे की भुजबळांना गोळी मारली अध्यक्ष महोदया ऐका जरांगे साहेबांचा पुन्हा हल्ला बोल मी त्याचा कार्यक्रमच करतो म्हणजे माझा शेवटच्या अध्यक्ष महोदय आमच्या हातात दंडुके सरकारला पायाखाली तुडू शकतो भुजबळांनाही पाहून घेऊ अध्यक्ष महोदय एकदा आरक्षण मिळू द्या भुजबळाचा कार्यक्रमच करतो आता शेवटचा एकच मिनिट अध्यक्ष महोदय 24 डिसेंबरला फिरतय ते तुमच्या काम त्या समाज माध्यमावर 24 डिसेंबरला नाशिकला भुजबळ नॉलेज सिटी भुजबळ फार्म ज्यांना कोणाला हे पाहायचंय त्यांनी नावं कळवावी किंवा कोण कोण पाहू इच्छितात बघा म्हणजे माझ्यावर हल्ला करण्याची तयारी सुरू झालेली होणार प्रकाश सोळंकेचं झालं संदीप क्षीरसागरचं झालं कोण जायला तयार नाही आमचं सुद्धा होईल कोणी यावं अशी अपेक्षा नाही जे काय व्हायचं ते होईल पण अध्यक्ष महोदय त्याच्या पुढे अध्यक्ष महोदय कालपासून मी सकाळी उठलो आणि पाहिलं अरे पोलीस का वाढवत अरे कशात काय झाली गडबड काय झाली साईतवरून इनपुट आलेला आहे की भुजबळांना गोळी मारली जाईल पोलीस मारा हरकत नाही मला तयार आहे अध्यक्ष महोदय परंतु अध्यक्ष म्हणजे मला म्हणायचं हेच की हे जे आपलं चाललेलं आहे मराठा आरक्षणाला माझा विरोध नाही त्यांना वेगळं आरक्षण द्या की झुंडशाही थांबवा आज छगन भुजबळ आहे उद्या आणखी कोणी प्रकाश ओळंके झाला क्षीरसागर झाला आणखी झाला आता भुजबळ होईल मग हे होईल मग ते होईल मग ते होईल आणि आपण सगळे गप्प बसणार काही त्याच्यावर बोलणार नाही कोणी त्याचा धिक्कार करणार नाही कोणी त्याचा निषेध करणार नाही कोणी त्यांना बघायला जाणार नाही ज्यांची घरं जळतील त्यांना अध्यक्ष महोदय काय करणार आहे आपण महाराष्ट्र आपण खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये हे आपण सगळं पाहणार आहोत का कोणी याच्यावर धन्यवाद हाच या महाराष्ट्रासमोर आज माझा प्रश्न आहे धन्यवाद.